ओके आवाज येतोय का? आता एकदा चेक करा. प्रवीण सर आवाज येतोय का? ओके ठीक आहे. चला एकच मिनटं फक्त, थोडासा टेक्निकल इश्यू झालेला होता. थोड्याशा टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला वेळ लागतोय. एकच मिनटं थांबा, आपण लेक्चरला सुरुवात करूयात. चला दिसतंय का सगळ्यांना? आवाज येतोय का? एकदा कन्फर्म करा. ओके एकदा आवाज येतोय का कन्फर्म करा. आपल्या बघा आजचं जे काही सेशन आहे तर त्याला आपण काय नाव दिले, मॅरेथॉन फॉर सीसॅट 2020 अनालिसिस ऑफ 2013 ते 2019 च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. आणि त्याच्यासोबत आपण काय म्हणतोय, 2020 जो काही परीक्षा पेपर होणार आहे त्याची असणारी स्ट्रॅटेजी. ठीक आहे, ऑलमोस्ट याच्यावरती आपण बऱ्याचदा डिस्कशन केले. 2013 ते 2019 प्रश्नपत्रिका पूर्णच्या पूर्ण आपल्या डिस्कस झालेल्या आहेत. पण मित्रांनो आजचं जे काही सेशन आहे तर ते घेण्याचं कारण पण तसंच आहे. जर आपण बघितलं तर बऱ्याचशी आता संभ्रमावस्था तयार झालेली आहे. नक्की परीक्षेचा अभ्यास काय करायचा, म्हणजे मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे का पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मग सीसॅटचा अभ्यास करणं गरजेचं आहे का, मग सीसॅट सोडायचं आहे का, भरपूर अशा ज्या काही शंका आहेत तर त्या आपल्या मनामध्ये चालल्यात. ठीक आहे, मग त्या सगळ्या मनामध्ये ज्या काही आपल्या शंका चालू आहेत ना, तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठी साधारण आपण या पद्धतीचं हे जे काही लेक्चर आहे तर ते घेतोय. ठीक आहे, आता बरेचसे जे विद्यार्थी असतील जे नवीन न्यू कमर्स आहेत तर त्यांनी किंवा त्यांचा पहिला अटेम्प्ट असेल का ज्यांनी आतापर्यंत परीक्षा दिलेली नाही आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी हे स्पेसिफिकली मला मेन्शन करायचंय का ज्या लोकांनी पहिल्यांदाच पेपर देत आहे किंवा जे लोक फर्स्ट टाइमच पेपर देत आहे तर त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे. तर आपण काय करू शकता माहिती का, 2013 ते 2019 प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर ते जे काही पेपर झालेत ना तर ते पेपर टाइम लावून सॉल्व करू शकता. म्हणजे जर मी 2:30 ते 4:30 टायमिंग किंवा मग जो काही पेपरचा टायमिंग आहे 3 ते 5 तर तो 3 ते 5 टाइम जर लावून पेपर जर सॉल्व केला तर त्याच्यामध्ये मला नक्की कुठे कमी पडतोय मी. ठीक आहे, तर ती कुठे कमी पडतोय तर त्याची व्यवस्थित अनालिसिस आपण स्वतःची स्वतः करणे आणि मग त्याच्यामध्ये आपण जिथे कमी आहे तर त्या गोष्टींवरती व्यवस्थित भर देणे अशा पद्धतीचा अप्रोच आपला असला पाहिजे. ठीक आहे, मग आता माझ्या साईडने मी जे काही 51 ते 75 जे काही प्रश्न होते तर त्याचे अनालिसिस करून मी तुमच्या समोर आलेलो होतो. म्हणजे 51 ते 75 मधले जे काही प्रश्न आहेत तर ते घेऊन मी तुमच्या समोर आलो होतो. मग तिथे तुम्हाला काय करायचं माहिती का मित्रांनो, 51 ते 75 सेक्शन जे आहे तर साधारण त्याची भीती न बाळगता आपलं जे काही दररोजचं दुपारचं 2:30 लेक्चर आहे तर तुम्ही तिथे येऊन त्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित सॉर्ट आउट होऊ शकतात. म्हणजेच काय, आपल्याला पॅरेग्राफचं जर विश्लेषण करायचं असेल किंवा पॅरेग्राफची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याला स्वतःला 2013 ते 2019 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण स्वतःहून करणं गरजेचं आहे. म्हणजे मग छोटा पॅरेग्राफ असेल किंवा वन लाइनर प्रश्न असतील तर त्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात हे आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे. त्याच्याकरता त्या प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासोबतच जर आपण टाइम लावून पेपर सॉल्व्ह केलेला असेल तर आपल्याला व्यवस्थित टायमामध्ये पेपर होतोय का किंवा टाईममध्ये आपण तो मॅनेज करू शकतोय का, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आपल्याला त्यातून होणार. म्हणजे आपण स्वतःचं स्वतः विश्लेषण करणं हे गरजेचं आहे जर तुम्ही पूर्वपरीक्षेला सामोरं जात आहे तर. ठीक आहे, आता परीक्षेच्या ता किंवा परीक्षेचं हे जे आहे आता टायमिंग हे बरंच लांब गेलं आहे. ठीक आहे, किंवा आणखी आपण आता लगेच निष्कर्ष काढू शकत नाही कोणत्या तारखा असतील किंवा काय असेल. ठीक आहे, मी आता मागच्या 2 दिवसापूर्वीच्या माझ्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं, 2 महिन्याचं तरी टाइम टेबल पुढे ढकललं गेलं आहे या अनुषंगाने आपल्याला त्या परीक्षेकडे बघणं गरजेचं आहे. मग आता आपल्याकडे वेळ कुठला उरतोय, मग आत्ता जो काही वेळ आहे तर तो आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये आपण मुख्य परीक्षेसाठी जाऊ शकतो.
मुख्य परीक्षेचे जे काही वेगळे वेगळे टॉपिक आहेत किंवा जे टॉपिक आपण आता पूर्व परीक्षेमध्ये कधी बघितलेलं नसत तर साधारण ते बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे ते जे काही वेगळे वेगळे टॉपिक आहेत मग त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश ग्रामर असेल, ग्रामर सोबत आणखी HRT सारखा विषय वेगळा आहे, एकदम वेगळा विषय येतोय आपल्याला, तर तो HRT सारखा विषय बघून घेणं किंवा मग ॲग्रिकल्चर सारखे बरेचसे काही टॉपिक आहेत तर ते टॉपिक आपण पूर्व परीक्षेमध्ये तेवढे पाहत नाहीत तर तेही आपण बघून घेणं गरजेचं आहे. पण आणखी जसं मी तुम्हाला सांगतोय बघा, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं हे 100% गरजेचं आहे. त्या मागच्या वर्षांचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण म्हणजे मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स प्लस त्याच्यासोबत आपण काय करायचं सिलेबस ठेवायचा आहे आणि सिलेबस ठेवल्यानंतर आणि मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जे अनालिसिस होत आहे आणि ज्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये किंवा ज्या वेने आपल्याला त्याला फॉरवर्ड जायचं आहे तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण जर ते तसं करू शकलो नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर 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 आपण जर त्या प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थित विश्लेषण केलं नाही, मागच्या वर्षांचा जर प्रश्नपत्रिका आणि सिलेबस जर आपल्या सोबत नसेल अभ्यास करत असताना तर आपण कुठेतरी अंधारामध्ये असे हातपाय मारल्यासारखं ते सगळं होणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा जर पास करायची असेल, परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि सिलेबस, आयोगाने जो काही रेखित केलेला सिलेबस आहे तर तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते आपल्याकडे असणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या परीक्षेची गांभीर्य समजणार नाही किंवा त्याची डेप्थनेस जी आहे किंवा त्याची जी खोली आहे तर ती खोली समजणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला त्या परीक्षेची खोली समजत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न करत गेलो तरी आपण कमी पडतो. ठीक आहे, म्हणजेच काय, एकदा पूर्ण दिशा जर त्याची समजून घेतली तर आपली दशा होणार नाही. म्हणून ती दिशा समजण्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित आयोगाचा सिलेबस आणि आयोगाच्या मागच्या वर्षांचे प्रश्नपत्रिका हे ज्या दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी तुम्हाला परीक्षेत जवळ नेऊ शकतात आणि त्याच आपल्याला परीक्षा पास होण्यासाठी मदत करू शकतात. आता ज्या लोकांचं स्पेसिफिकली पूर्वपरीक्षे याच्यावरती फोकस आहे कंबाईंडवरती तर त्या लोकांनीही तेच करायचं आहे, आयोगाच्या प्रश्नपत्रिका आणि मागच्या वर्षा सिलेबस. मग आणखी याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा, आता जरा आयोगाच्या रिझनिंगचा आणि मॅथमॅटिक्सचा जर आपण विचार केला तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला दिले जात आहेत. आता ठीक आहे, प्रश्न खूप सोपे आहे पण एक लक्षात काय घ्यायचं आपल्याला, प्रश्न वाचताना जी वाचण्याची जी कला आहे किंवा जे काही प्रश्न आहेत ना तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही वारंवार डोळ्या खालून घातले गेले पाहिजे. ठीक आहे, किंवा त्याचा जो अप्रोच आहे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा, प्रश्न दिसायला जरी मोठा दिसत असेल, प्रश्न दिसायला जरी अवघड दिसत असेल तरी तो जर तुम्ही प्रॉपर अप्रोचने गेलात ना तर 100% त्या प्रश्नाचं उत्तर भेटतं. ठीक आहे, मग ते उत्तर कसं भेटवायचं आहे किंवा ते उत्तर कसं मिळत आहे हे तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह केल्याशिवाय समजणार नाही किंवा त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आणखी प्रश्न आणखी बघायला लागतील. जोपर्यंत तुम्ही ते जास्तीत जास्त प्रश्न बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नांचंही आकलन होणार नाही आणि त्याची जी काही उत्तरं आहेत तर ती उत्तरं कशी काढायची आहे तर त्याचंही आकलन होणार नाही. त्याकरता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतील किंवा आयोगाने जो काही आयोगाचा भर तशा प्रश्नांवर आहे तर तसे प्रश्न आपण जास्तीत जास्त बघणं गरजेचं आहे. आता गणिताचा जर विचार केला तर गणिताचे साधारण 3 ते 4 प्रश्न आपल्याला फक्त आयोगामध्ये विचारले जातात तर गणिताचा एवढा भाऊ करून घेऊ नका. साधारण प्रश्नांचा आवाका लक्षात घ्या, प्रश्न कसे विचारले जातात ते लक्षात घ्या आणि त्याच अनुषंगाने आपल्याला बाकी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता इथे हा वयवारीचा प्रश्न आहे पण वयवारीचा जरी प्रश्न दिसत असेल तर तो प्रश्न जरी आपण व्यवस्थित वाचला ना तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर जे आहे प्रश्नाचं उत्तर एकदम लगेच मिळतं. ठीक आहे, आता प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतं आहे मग त्याकरता जर तुम्ही वयवारीवरती असा एखादा प्रश्न आला म्हणून याच्यासारखे प्रश्न बघत गेलात तर ते उपयोगाचं होणार नाही. साधारण आयोग कसं थोडासा ट्रिकी प्रश्न किंवा थोडंसं असं गुंतागुंतीचे प्रश्न देण्याचा प्रयत्न करते तर आपण त्या अनुषंगाने ते जास्तीत जास्त प्रश्न बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा, आता हा अरेंजमेंटचा प्रश्न म्हणाल कोणी कशाचा म्हणेल पण हा प्रश्न जर तुम्ही वाचला आणि जर खालच्या साईडने जर त्याला सुरुंग लावला, खालच्या साईडने जर तुम्ही सॉल्व्ह करत गेलात ना तर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते लगेच भेटतं ऑलमोस्ट. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जे लोक नवीन असतील ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो, आत्ताचं हे जे काही आपलं चॅनल आहे महाराष्ट्र एक्झाम चॅनल त्याच्यावरती माझी जी काही CSAT प्लेलिस्ट आहे तर त्या CSAT प्लेलिस्टमध्ये सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे. म्हणजे 2013 पासून तर 2019 पर्यंतच्या जे काही 51 ते 75 किंवा 51 ते 80 जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यावरती मी ऑलमोस्ट सगळं विश्लेषण केलेलं आहे. तिथे तुम्हाला ते व्यवस्थित सगळं एका जागेवरती भेटून जाईल. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही द्विधा मनस्थिती तुमच्या मनामध्ये असण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे, एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या भेटणार आहेत.
त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. फक्त मला आत्ताचं आजचं लेक्चर घेण्याचं कारणच काय, तर तुम्ही तुमच्या मनस्थिती जी आहे किंवा आता पूर्वपरीक्षेचा अभ्यास करू की मुख्य पद करू सीसॅटचं करायचं तरी काय, तर सीसॅटचा असं स्पेसिफिक अभ्यास करण्याचं असं काही हेच नाही खरं तर मुळीच. आपल्याला काय असतं, सीसॅटचं एक लॉजिक डेव्हलप करायचं असतं आणि त्या अनुषंगाने जर प्रश्न आला तर आपल्याला तो सॉल्व्ह करायचा असतो. एवढं जरी तुम्हाला व्यवस्थित समजलं तरी आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत व्यवस्थित जाऊ शकतो, ठीक आहे. आणि आणखी एक लक्षात घ्या, उद्याचा दिवस रविवारचा दिवस आहे, तर उद्या स्पेसिफिकली आपण काय करूयात माहिती का मित्रांनो, थोडंसं वेगळं बघूयात किंवा सीसॅटचा किंवा जी एस या दोघांचा अभ्यास करत असताना एखादी स्ट्रॅटर्जी कशी आपल्याला ठरवता येईल किंवा आपला रोडमॅप कसा असायला पाहिजे पुढचे 2-3 महिने, म्हणजे कन्फ्यूज न होता विदाऊट कन्फ्युजन आपण काय करू शकतो किंवा कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो, तर या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण घेऊन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आजचं जे लेक्चर होतं, तर मला फक्त एवढं सांगायचं आहे, जरी तुम्हाला सीसॅटचा अभ्यास करायचा असेल नसेल पण जे काही लॉजिक तुम्ही डेव्हलप केलं ना, तर त्या अनुषंगाने आणखी प्रश्न जर तुम्हाला सापडत गेले तर ते सॉल्व्ह करत जा, जेणेकरून तुम्हाला त्याचा काय होणार आहे अल्टिमेटली फायदाच होणार आहे, ठीक आहे. त्याचा लॉस होण्यासारखं नाही आहे, म्हणजे प्रश्न जरी तुम्हाला मोठे दिसत असेल अवघड दिसत असेल तरी ते प्रश्न किती सोपे असतात. आता हा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न फक्त आणि फक्त अंधुक दिसतोय किंवा व्यवस्थित दिसत नाही म्हणून तुमचा तो चुकला असता. म्हणजे चुकण्याचं कारण काय, फक्त तो प्रश्न व्यवस्थित दिसत नाही एवढं एकच कारण त्या चुकण्याचं असू शकतं. पण प्रश्न खूप सोपा होता. अल्टिमेटली जर तुम्ही फिगर मॅट्रिक्सवरचे 10-5 प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह केले असेल तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट भेटून जाईल. ओके, येते लक्षात, ठीक आहे. म्हणजे काय, घाबरू नका. प्रश्न अशा पद्धतीचे जे काय अनुमान निष्कर्षावरती प्रश्न विचारायला लागले तर साधारण या प्रश्नांचंही आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला उतारांची सवय किंवा वाचनाची सवय असायला पाहिजे. मग वाचन जर फास्ट करत असाल किंवा पेपर जर न्यूजपेपर आपण व्यवस्थित रेडी करत असू तर आपल्याला या पद्धतीचे प्रश्न जे आहेत किंवा या प्रकारचे जे काही प्रश्न विचारले जात आहेत तर ते आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपण सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. आणि घाई हे करू नका, म्हणजे असं गडबड करण्यासारखं नाही आहे. आता गणिताचा प्रश्न दिसतोय म्हणून मग आपण गणिताचे 2-3 पुस्तकं घ्यायचे आणि मग मार्केटमधून तेवढे वाचत बसायचे, तर त्या तशा पद्धतीने जाऊ नका किंवा तशा पद्धतीने गेलोत आपण तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होणार नाही. साधारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा प्रश्नांचं स्वरूप एकदा समजून घ्या त्या पद्धतीने. आता बघा, इथे जर तुम्हाला पॅरेग्राफ वाचण्याची जर चांगली सवय असेल तर हा प्रश्न काय, फक्त आपल्याला ए आणि बी याची इथे त्या दोन वेगवेगळ्या शब्द आहेत तर तेवढे शब्द टाकायचे आहेत आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधायचं, असं काही विशेष नाही. वाचनाची ज्याला चांगली सवय आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. आणि आपलं जे काय आता स्कीम चालू आहे ना, आपण कुठली स्कीम राबवतोय आता, आयोगाच्या जेवढ्या सगळ्या आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात किंवा आयोगाने आतापर्यंत जिथे जिथे प्रश्न विचारले किंवा आयोगाच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण घेतोय, तर ती स्कीम आपण पुढेही चालू ठेवणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय खंड पडू देणार नाही, त्याच्यामुळे कोणीही तिथे घाबरू नका का आपलं बंद पडतोय का, मग मास्तर बंद करेल का आता, तर तसं काही नाही आहे. ऑलमोस्ट आपण काय करतोय 2013 पासून तर 2020 पर्यंत आयोगाने आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत तर त्याच्यातले सगळे गणित आणि रिझनिंगचे प्रश्न आपण घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एका साईडने मी माझ्या परीने मदत करणार आहे, फक्त तुम्हाला काय करायचे 13-19 प्रश्नपत्रिका पूर्ण पूर्ण सॉल्व्ह करायच्या आयोगाच्या आणि म्हणजे राज्यसेवेसाठी. तर आणि त्याच्यातून जे काही तुमचं निष्कर्ष निघतंय म्हणजे कुठे आपल्याला कमी पडतोय तर ते व्यवस्थित एकदा समजून घ्यायचे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं परीक्षेला सामोरं जायचं, ठीक आहे. आणि सांगण्याचा मुद्दा एवढाच होता किंवा आजचं लेक्चर घेण्याचं कारणच काय, मी मुद्दाम ते स्लाईडला नाव दिलंय मॅरेथॉन सेशन आणि असं तसं सगळ्या बाकीच्या गोष्टी, पण तुम्हाला इथे एकच गोष्ट समजावण्याची महत्त्वाची आहे, तर ती म्हणजे काय माहिती का, तुम्हाला जर तुम्ही सीसॅटचा अभ्यास करताय तर स्वतःहून काय करायचं आहे 13-19 प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सॉल्व्ह करायच्या, जास्त वेळेस सॉल्व्ह करायच्या. आणि आयोगाचा जो अप्रोच आहे का जो मी सांगतोय ना तो स्वतःहून तुम्हाला डेव्हलप करायचा, म्हणजे स्वतःहून तुम्ही त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजेत की आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या नक्कीच 100% सोप्या आहेत हे तुमच्या मनातून किंवा तुमच्या बोलण्यातून ते निष्कर्ष जाणवलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. येते का लक्षात. चलो, आजचं जे लेक्चर होतं ते खास स्पेसिफिकली जरी मॅरेथॉन म्हणून मी म्हटले पण ते तुम्हाला मुद्दाम फक्त 13-19 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायला लावणं एवढंच होतं. आणि मुख्य परीक्षेचा जरी तुम्ही अभ्यास करताय तरी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा, तर त्याच्या अनुषंगाने काय होईल मग तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, ठीक आहे.
चला मग आपण इथे थांबूयात आणि इथे थांबूयात आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत आपण संध्याकाळी 8 वाजताचं लेक्चर आहेच आहे पोलीस भरतीचं.